जलयुक्त शिवार बंधाऱ्यातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचं पूजन करत सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील युतीच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारकडून चौकशी लावण्यात आली. या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामांच्या ठिकाणी पाणीपूजन करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर या ठिकाणी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात उतरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचं पूजन करण्यात आलं. राज्य सरकारकडून सुरू असलेल्या चौकशीवर बोलताना चौकशी काय करता भरलेल्या बंधाऱ्यात उड्या मारून पोहायला लागा मग कळेल असा टोला आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावलाय. राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून बंधारे उभा केले गेले सिमेंटचे आणि मातीचे. आज खऱ्या अर्थानं निसर्गराजाच्या कृपेमुळे सगळे बंधारे तुडून भरून आज व्हायला लागलेले आहेत आणि त्या पाणीपूजनाचा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आज महाराष्ट्रामधला शेतकरी खऱ्या अर्थानं सुखावलेला आहे. या महाविकास आघाडी सरकार एका बाजूला कोणत्याही प्रकारचं विकासात्मक काम न करता जलयुक्त शिवारची चौकशी काय करता भरलेल्या बंधाऱ्यामध्ये उड्या मारा आणि पोहायला लागा मग तुम्हाला समजेल की देवेंद्र फडणवीस या माणसानं काय काम केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हा जलनायक आहे आणि या जलनायकाचा आज खऱ्या अर्थानं जलपूजनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही अभिनंदन केलेलं आहे. पाणी अडवलं, पाणी मुरवलं आणि मुरवलेलं पाणी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या शेतीला दिलं आणि शेती हिरवीगार केली आणि हे महाविकास आघाडीचं सरकार पाणी अडवा पाणी जिरवा याच्याऐवजी पैसा अडवा पैसा जिरवा, विरोधात जो जात असेल त्याला अडवा आणि त्याला जिरवा हा कार्यक्रम या राज्यामध्ये राबवत आहे. अरे 2 वर्षामध्ये 2 भांडी तरी पाणी साठवण्याची तुम्ही तयार केली का तेवढं तरी तुम्ही महाराष्ट्राला सांगा. आणि म्हणून सगळा महाराष्ट्रातला शेतकरी आज देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे कारण आज त्याच्या अंगणामध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्रजी भगीरथाच्या रूपाने आलं आणि त्याच्या शिवारामध्ये आज पाणी खेळायला लागलेले आहे. त्याच्या गावगाड्यामध्ये पाणी खेळायला लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.